या व्हिडिओमध्ये पाहूया आपण पाचवी स्कॉलरशिप 2020 16 फेब्रुवारी रोजी झालेला पेपर, आणि या पेपरमधील इंग्रजी आणि बुद्धिमत्ता विषयाची 1 ते 75 प्रश्नांची उत्तरे. कोणताही सेट असेल तर सुरुवातीला प्रश्नांना टिक करून घ्या आणि त्यानंतर तुमची उत्तरे चेक करा. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण पेपर 2 इयत्ता 5वी. आपला कोणताही सेट असेल तर या ठिकाणी सर्व प्रश्नाची उत्तरं सुरुवातीला टिक करून घ्या. आपल्या पेपरमध्ये उत्तर टिक केल्यानंतर तुम्ही तुमची अँसर की, जी की कार्बन कॉपी तुम्हाला मिळालेली आहे, त्यामध्ये नंतर चेक करा की तुमचे किती बरोबर आलेले आहेत. तर आपला कोणताही सेट असेल तर आपण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला सर्व प्रश्नांच्या शंका क्लिअर होतील. चला तर पाहूया मग 1 ते 75 प्रश्न लगेच. सुरुवातीला आपण पॅशेज पाहणार आहोत आणि या पॅशेजवरील प्रश्न, यामध्ये पहिला प्रश्न आहे हु वॉज व्हेरी थर्स्टी, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. दुसरा प्रश्न आहे सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द सेंटेन्स, द क्राउन फ्लेव टू अ डॅश डॅश इन सर्च ऑफ वॉटर, तर याचं उत्तर आहे 2 पर्याय क्रमांक 1 गार्डन. यानंतर पुढील प्रश्न आहे व्हॉट डीड द क्राउन पुट इन टू द पॉट, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पेबल्स. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे इफ डॉग बार्क्स देन बियर्स, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्नोर. यानंतर पुढील प्रश्न आहे, आणि या प्रश्नामध्ये थोडं कन्फ्यूज आहे हे पण लक्षात घ्या, या प्रश्नाचं जर उत्तर तुम्हाला निश्चित माहीत असेल तर मला नक्की कमेंट करा. त्यानंतर या ठिकाणी एक पझल दिलेला आहे आणि या पझलमध्ये योग्य असं उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक 4 ई एच आणि एस. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, या ठिकाणी सर्व दिशांची नावं दिलेली आहेत नॉर्थ वेस्ट ईस्ट, तर या ठिकाणी जी दिशा असणार आहे ती असणार आहे साऊथ, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे आय विल गिव इट बॅक टू यू टुमारो, पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न आहे चूज द करेक्ट रिक्वेस्ट फ्रॉम माय फ्रेंड फॉरगेट हिज पेन ही सेड प्लीज गिव मी युअर पेन ऑप्शन नंबर 1. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे वी शुड कव्हर अवर माउथ वेन वी स्नीज ऑप्शन नंबर 3. त्यानंतर पुढचं जे पिक्चर दिलेलं आहे या पिक्चरवरून जे या ठिकाणी डिस्कशन आहे याचं ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढचा प्रश्न, पुढील प्रश्न आहे सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन कीप युअर हँड्स ऑन युअर वेस्ट ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न आहे फाइंड द ऑड पियर, तर या ठिकाणी ऑड पियर आहे जून ऑगस्ट. त्यानंतर नेक्स्ट फाइंड द ऑड टर्म, या ठिकाणी ऑड टर्म आहे ऑप्शन नंबर 3 थ्यूज. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड कम्प्लीट द सेंटेन्स इशा डॅश डॅश ईट फ्रूट ऑप्शन नंबर 2 डझंट. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड कम्प्लीट द सेंटेन्स वी गो बाय अँड ऑटो रिक्षा ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट फाइंड द ऑड ग्रुप ऑप्शन नंबर 4 गेट वेट नॉट लेट. नेक्स्ट क्वेश्चन सिलेक्ट द करेक्ट पंक्चुएशन मार्क फॉर द गिवन सेंटेन्स, तर या ठिकाणी डज सी गो टू स्कूल, या ठिकाणी येणार आहे क्वेश्चन मार्क ऑप्शन नंबर 3. त्यानंतर नेक्स्ट ऍज अ ॲडव्हर्टाईज वरील या ठिकाणी प्रश्न आहे, तर याचं ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर बाय 1 गेट 3. नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट सेंटेन्स शोईंग प्रॉपर पोझिशन ऑफ कॉमा, मास्टर मास्टर हॅव पीट ऑन मी ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट सॉल्व द रिडल्स अँड द रिडल्स आन्सर इज ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन फाइंड आउट द करेक्ट वर्ड टू कम्प्लीट द गिवन डायग्राम ऑप्शन नंबर 2 राईट ऑन द क्वेश्चन मार्क. नेक्स्ट क्वेश्चन सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन गुड मॉर्निंग कोंडिबा, तर या ठिकाणी जे पंक्चुएशन मार्क येणार आहे आफ्टर मॉर्निंग या ठिकाणी असेल हे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे यूज ऑन द बर्थडे ऑकेजन. नेक्स्ट सिलेक्ट युअर कलेक्ट अल्टरनेटिव्ह एज येलो एज टर्मेरिक ऑप्शन नंबर 3. अँड देन 25 क्वेश्चन फाइंड द ऑड ग्रुप, तर या ठिकाणी ऑड ग्रुपचं ऑप्शन तुम्ही मला कमेंट करू शकतात.
यानंतर पाहूया आपण गणिताची प्रश्न लगेच. यानंतर पाहूया आपण बुद्धिमत्तेची प्रश्न, प्रश्न क्रमांक 26 पासून. तुमच्या पेपरमध्ये हा प्रश्न ज्या क्रमांकाला असेल त्या ठिकाणी तुम्ही टिक करून घ्या आणि नंतर तुमच्या उत्तरपत्रिकेवर चेक करू शकतात. पहिला प्रश्न आहे, क्रिया विशेषण दर्शक या शब्दातील मध्यभागी असणाऱ्या अक्षराच्या डावीकडून तिसरे अक्षर कोणते? तर याचं ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, वरील अक्षरमालिकेमधील उजवीकडून दहाव्या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर सुरुवातीपासून मोजल्यास किती वेळ येईल? ऑप्शन नंबर 2 12 वे येईल. प्रजाहित दक्ष, ज्ञानवर्धक, रक्षणकर्ता, वृक्ष, स्वतंत्र या शब्दामध्ये एकूण जोडाक्षरे किती आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. वरील अंकमालिकेत डावीकडून सहाव्या अंकाचा वर्ग व उजवीकडून सातव्या अंकाचा वर्ग यातील फरक किती असेल? ऑप्शन नंबर 4. गटात न बसणारे पद ओळखा. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 बाहुली नाट्य हे वेगळं आहे. त्यानंतर पुढचं जून, ऑप्शन नंबर 3. पुढे या ठिकाणी जे संख्या दिलेल्या आहेत यामध्ये ऑप्शन नंबर 2. असे प्रश्न तुमच्या पेपरमध्ये पहा, शोधा, तोपर्यंत व्हिडिओ पॉज करू शकता तुम्ही. यानंतर पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 9338. त्यानंतर आकृत्यामध्ये ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील संख्यामालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागीचा पर्याय योग्य असा निवडा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 46. पुढील प्रश्न आहे, पुढील आकृतीमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम दिलेला आहे, तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल शोधायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढील संख्यामालिकेतील चुकीचे पद ओळखा. तर या ठिकाणी चुकीचं पद आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, पुढील संख्यामालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न आहे, या ठिकाणी चिन्हांची मालिका दिलेली आहे आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हरणाला ससा म्हटले, सशाला शेकरू म्हटले, शेकरूला साळींदर म्हटले, तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, आई, वडील व मुलगा यांच्या 3 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज 73 होती, तर 5 वर्षानंतर त्या तिघांची बेरीज किती असेल? याचं उत्तर आहे 97 पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अनुष्काला आर्यापेक्षा अधिक गुण पण आबोलीपेक्षा कमी गुण मिळाले, शेवंतीला आर्या इतकेच पण चमेलीपेक्षा जास्त गुण मिळाले, तर सर्वात जास्त गुण कुणाला मिळाले? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अबोली. पुढील प्रश्न आहे, अक्षय आरतीला म्हणाला, तुझ्या आईचे वडील हे माझ्या वडिलांचे वडील आहेत, तर अक्षय आरतीच्या आईचा कोण लागतो? तर अक्षय हा आरतीच्या आईचा भाचा लागतो पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न आहे, आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न आहे, खालील आकृतीमध्ये चौकोनाची संख्या किती असेल? तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 18 चौकोन या ठिकाणी आहेत. पुढील प्रश्न आहे, आकृतीमध्ये या ठिकाणी आरशातील प्रतिमा कशी दिसेल हे शोधायचं आहे. तर या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि दुसरी जी आकृती निवडायची आपल्याला याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील जे प्रश्न आहेत ते पाण्यातील आकृतीसाठी आहेत, तर जल प्रतिबिंब शोधायचं आहे. तर या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आणि दुसऱ्या आकृतीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच पुढे संबंध शोधायचा आहे. तर या ठिकाणी ऊस, शेती, भाजीपाला, मळा. त्यानंतर चिमणी, नाम, गेला, क्रियापद. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52 मध्ये त्रिकोण दिलेला आहे, त्यानंतर ही आकृती दिलेली आहे, तर चौकोनाला ही आकृती येऊ शकते. पण या ठिकाणी मला थोडी शंका आहे, जर तुम्हाला याचं खात्रीपूर्वक उत्तर असेल तर नक्की तुम्ही पाठवू शकतात. यानंतर पुढचा प्रश्न आहे, 5 ला 12 तर 6 ला किती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, 4396 ला 6475 तर 3485 ला पर्याय क्रमांक 2, 55 64. पुढील प्रश्न आहे, जेथे लहान मुले खेळत आहेत तेथे पडलेला कचरा पाहून राजूने केलेली कोणती कृती योग्य राहील? तर पर्याय क्रमांक 1, कचरा उचलून कचरा कुंडीत टाकला. यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील प्रश्नाकृतीस तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधायचे. आणि या ठिकाणी तंतोतंत आकृती जुळते पर्याय क्रमांक 4. पुढची आकृती आहे आणि या आकृतीला तंतोतंत आकृती पर्याय क्रमांक 2.
पुढील प्रश्न आहे, एका रांगेत सविताचा उजवीकडून 15वा व डावीकडून 11वा उजवीकडून 15 मुली व डावीकडून 11 मुली उभे आहेत, तर या रांगेमध्ये मध्यभागी असलेल्या कविताचा क्रमांक किती असेल? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 13वा. पुढील प्रश्न आहे, कवायतीसाठी जेवढ्या रांगा आहेत तेवढेच मुले प्रत्येक रांगे आहेत रांगेमध्ये आहेत. जर प्रत्येक रांगेत 15 मुली असतील तर मैदानावर एकूण मुलांची संख्या किती? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, जॉन पूर्वेकडे पाठ करून उभा आहे, तो त्याच्या उजव्या बाजूने काटकोनात 2 वेळा फिरला तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला येईल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पूर्व दिशा. अहमद 18 किलोमीटर अहमद पश्चिमेला 18 किलोमीटर गेला, नंतर दक्षिणेला 11.5 किलोमीटर गेला, त्यानंतर पूर्वेला 6.5 किलोमीटर गेला, नंतर उत्तरेला 11.5 किलोमीटर जाऊन थांबला, तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर असेल? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मंदारचा जन्म 7 जुलै 2007 झाला, तर त्याचा दुसरा वाढदिवस मंगळवारी असेल. एके वर्षी 15 ऑगस्टला सोमवार होता, तर त्याच वर्षामध्ये 6 सप्टेंबरला कोणता वार येईल? मंगळवार, पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न आहे, प्रश्नाच्या सुरुवातीस 3 पदे दिली आहेत, त्यांची काही वैशिष्ट्ये आहेत, त्यांचा एक गट तयार होतो, तर या गटामध्ये बसेल असा पर्याय आपल्याला चौथा निवडायचा आहे. लोखंड, विटा, वाळू, पर्याय क्रमांक 4 सिमेंट यामध्ये बसेल. मेंदू, फुफ्फुस, हृदय, पर्याय क्रमांक 3 जठर. त्यानंतर या ठिकाणी जे आकृती दिलेले आहेत 1, 2, 3 याला मॅच होणारी आकृती पर्याय क्रमांक 1. पुढे आहे 65, 83, 92 पर्याय क्रमांक 3, 47 25, 20, 62, 73, 70, 92 याला सम याच्या गटामध्ये बसणार आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर वेन आकृतीवरील प्रश्न आहे, फक्त त्रिकोणात असणारा अंक कोणता? पर्याय क्रमांक 1. त्यानंतर आहे प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येचा पर्याय शोधा, तर या ठिकाणी या संख्ये या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, एका संख्येमध्ये 62, 14, 62ला 14, 47ला 15, 95ला 23 तर 38ला काय येईल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत 6 बरोबर 14, 7 बरोबर 17, 3 बरोबर 5 तर 4 बरोबर किती? 4 बरोबर 8, पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत कमल बरोबर या ठिकाणी काही चिन्ह दिलेले आहेत, नमक बरोबर दिलेले आहेत आणि कलय बरोबर पण दिलेले आहेत. आपल्याला विचारले यमन, तर यमनसाठी या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढेही सांकेतिक मध्ये आपल्याला क म ड बरोबर, क न म आणि नकड बरोबर शब्द दिलेले आहेत, तर मनड बरोबर शब्द याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, शाळेची वार्षिक तपासणी जवळ आली आहे, सर्वांनी स्वाध्याय वही पूर्ण करायचे आवाहन शिक्षकांनी केले आहे. तुमची स्वाध्याय वही पूर्ण असून वर्गातील एका गती मंद विद्यार्थ्याची स्वाध्याय वही अपूर्ण आहे, हे आपणास माहीत आहे, तर तुम्ही काय कराल? तर मी त्याचीही स्वाध्याय वही पूर्ण करण्यास मदत करेन, पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. तर या पद्धतीने आपण एकूण 75 प्रश्न, यामध्ये 2 ते 3 प्रश्न आपण ड्रॉप केलेले आहेत, त्याचबरोबर ओघाणी किंवा गडबडीमध्ये माझे सुद्धा काही उत्तर चुकू शकतात, तर ही फक्त संभाव्य उत्तर सूची आहे, यानुसार आपण चेक करू शकतात. आपल्याला अंदाजे मार्क लगेच लक्षात येतील आणि लवकरच परीक्षा मंडळाची उत्तर सूची पण आपल्याला या आठवड्यामध्ये किंवा 8 ते 10 दिवसांमध्ये मिळू शकते. यानंतर इतर ही विषयाचे आणि इतर 8वी आणि इंग्लिश मीडियमच्या उत्तरपत्रिका तुम्हाला याच चॅनलवर पाहायला मिळतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.